तरीही आज आमचा समाज हा पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे आणि हे आमचं दुर्दैव की आमच्या जिल्ह्यात गुलाबराव पाटील हे पाणीपुरवठा मंत्री आहेत. आमच्या जिल्ह्यातच पाणीपुरवठा मंत्री असल्यावर सुद्धा आमच्या लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे. हे दुर्दैव आहे. म्हणून मी गुलाबराव पाटलांना सुद्धा विनंती करेल की तुम्ही आमच्या आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि लवकरात लवकर त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, जेणेकरून त्यांचा सर्वात मोठा प्रश्न सुटेल. तसंच आमची दुसरी मागणी आहे की जळगाव जिल्ह्यातील सन 2011 पूर्वीचे अतिक्रमित जे घरे आहेत त्यांना तात्काळ निवारण केलं पाहिजे. त्यानंतर आमच्या यावल तालुक्यातील एक गाव आहे, या ठिकाणी फक्त आदिवासी समाज आणि अनुसूचित जातीचा समाज हे दोघेही समाज त्या गावात राहतात. त्या गावाचं आहे टेमीपुरम नाव. त्या टेमीपुरमला आज सुद्धा जाय यायला रस्ता नाही. एखादी पेशंट असला तर त्या पेशंटला ट्रॅक्टरवर किंवा बैलगाडीवर घेऊन यावं लागतं. आज परिस्थिती अशी आहे. आमच्या तालुक्याचे आमदार यांच्या निदर्शनाचं आम्ही आणून दिलेलं आहे. तसंच आम्ही शासन प्रशासनालाही विनंती करतो की आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, त्यांनी तात्काळ त्या कामाची दखल घ्यावी. कारण ते काम रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेलं आहे, ते मंजूर झालेलं काम ते सुद्धा काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ते रेंगाळलेलं आहे. ते रेंगाळलेलं काम तात्काळ कलेक्टर साहेबांनी मार्गी लावावं आणि आमच्या लोकांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. तसंच रावेर तालुक्यातील उदळी गाव आहे, त्या गावाजवळ तापी पाटबंधाऱ्याच्या जागेवर काही 30 ते 35 घरांचं अतिक्रमण आहे. अनेक वर्षापासून ते लोक त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत, परंतु आजपर्यंतही त्यांना हक्काची जागा मिळालेली नाही. त्यांनी पाठपुरावा केला, अर्ज केले, ठिकठिकाणी निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर कलेक्टर साहेबांनी मंजुरी दिली आणि त्यांच्या पुनर्वसन करता काही रक्कम मंजूर केली. परंतु त्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतरही ग्रामपंचायत जाणीवपूर्वक त्या गोष्टींकडे टाळाटाळ करत आहे, त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहे, त्या विषयाला लक्षात घेत नसून त्या लोकांच्या आज अतोनात वाढ होत आहे. तर माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना की त्यांनी लवकरात लवकर उदळी गावाचा प्रश्न सोडवावा. तसेच आमचा निंबोरा, निंबोल आणि विवरे या गावात गोर गरिबांना प्लॉटी मंजूर झाल्या, प्लॉटींचं मोजमापही झालं, परंतु ग्रामपंचायतजवळ इतका वेळ नाही की ते प्लॉटींचं वाटप करतील. तर आमची कलेक्टर साहेबांना ही सुद्धा विनंती आहे की तात्काळ त्या प्लॉटींचं वाटप आपल्या हस्ते करावं आणि या लोकांना न्याय द्यावा. तसेच आमच्या चितुळा गावाचं एक इतिहास होता की आतापर्यंत त्यांचे नावच घरकुलांच्या यादीत येत नव्हतं, परंतु पहिल्या वेळेस त्यांचे नावं घरकुलांच्या यादीत आले. आणि आमची कलेक्टर साहेबांना विनंती आहे की ज्या लोकांजवळ जागा असेल त्यांना ते घरकुल द्यावंच आपण, ज्या लोकांजवळ जागा नसेल घरकुल बांधायला त्यांना जागा सुद्धा आपण ग्रामपंचायतकडून उपलब्ध करून द्यावी असे आमचे मागणे आहे. तसंच यावल तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत बोरखेडा शिवारात एक कुप नलिका ट्यूबवेल ही मंजूर